पुन्हा तुझ्याकडे शिल्लक राहिलेली नाही। भजनकार प्राण्या हे वेळ थोडा फार मैं आपके लिए दूध लेके और आप शराब पीते हैं। देखते देखते बाल सफेद हो गए। अभी तक कुछ औलाद नहीं, इसका एक ही रीजन वो है शराब। इसलिए मैं कहती हूँ शराब छोड़ दो और दूध पी। तुम्हें किसने कहा? डॉक्टर ने कहा। डॉक्टर पागल है क्या? तुम्हें कोई बीमारी है जो तू डॉक्टर के पास गई थी? बीमारी मुझे नहीं आपको है, इसलिए मैं कहती हूँ शराब छोड़ दो। अच्छा एक काम कर, आज दूध तू ही पी ले, बड़ा मजा है। और मैं एक पैक और अब्बा ये सारा खोटा है, करा की कारवाई आम चोर। कारवाई तो तुझा होना है, पण तुला चेतावणी देण्यासाठी आलोय। तुझे काळे धंदे लवकर बंद कर, महाग पडले तुला। तुम्हाला काय वाटलं सरपंच, मी काळा आहे म्हणून माझे धंदे सारे काळे आहेत? माझे धंदे कापसासारखे पांढरे आहेत, खरंय ना माणिकराव? वय अगदी खरं। तुझे धंदे काळे का पांढरे हे लवकरच कळेल तुला। पण तुला हे बघ सांगून ठेवतो, ते विषवृक्षाला तू रोज पाणी घालतोस ना, ती विषारी फळं तुलाच खायला लागणार आहेत। चला शंभो, त्या सरपंच बापूची गावातली इज्जत आहे आणि लय प्रतिष्ठा आहे त्याची, त्याच्याकरता त्याची गावातली ती इज्जत आणि ती प्रतिष्ठा ती संपलीच पाहिजे। पोलीस चौकी आण तुमने गावात। ज्याला पाहून लोक होता दंड, तोच हा भुजंग। पंगा घ्यायला निघाला होता पंगा, दारूचे अड्डे भुजंगरावचे संपवायला निघाला होता काळे धंदे म्हणे। काळा आहे तू? मी सांगितलं होतं त्याला, अरे मी काळा आहे काळा, मी लहानपणी नागाचं विष पचवलेलंय म्हणूनच म्हणतो मी। ज्याला पाहून सारं गाव होता दंग, त्यालाच म्हणतात भुजंग।